ज्याच्या आवाजाचा गोडवा कानातून थेट हृदयात उतरावा आणि मनाच्या गाभाऱ्यात विठ्ठल अवतरावा असा आवाज दुर्मिळ. पुष्पक विमानात तुमचं गाणं ऐकायची इच्छा आहे, येत आहे ना तात्या? कोणतं पाखरू म्हणायचं? जे कुठेच दिसत नाही ना ते पुष्पक विमान फक्त मुंबईतच उडते. तुका बाबा जे विमानात बसून गेले ते विमान. आनंदाचे गोही आनंद तरंग. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित पुष्पक विमान हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी महाजन, सुयश झुंझुरके, राहुल देशपांडे या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. पुष्पक विमान या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा विमानाशी संबंधित असल्याचं आपल्याला लगेचच जाणवतं. आपल्या आजोबांची विमानात बसण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या एका नातवाची गोड गोष्ट म्हणजे पुष्पक विमान. सिनेमाचे मुख्य नायक तात्या आहेत आणि त्यांच्या स्वप्नांभोवतीच हा संपूर्ण सिनेमा फिरतो. आजोबा आणि नातवंडात असलेलं नातं या सिनेमाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे मांडण्यात आलंय. सिनेमा पाहताना प्रत्येकाला आपल्या आजोबांची आठवण येईल एवढं मात्र नक्की. तात्या म्हणजेच मोहन जोशी गावामध्ये एकटेच राहत असतात. वयानुसार त्यांना विस्मरण होत असतं, पण तरी सुद्धा दररोज ते बस स्टॉपवर जाऊन आपल्या नातवाची आतुरतेनं वाट पाहत असतात. आपला नातू आपल्याला भेटायला नक्की येईल याची त्यांना खात्री असते. एकदा अचानक त्यांचा नातू विलास म्हणजे सुबोध भावे गावात येतो. आपल्या आजोबांसोबत काही दिवस गावात राहिल्यानंतर तो आजोबांना मुंबईला घेऊन जातो, पण मुंबईमधल्या छोट्याशा घरात राहणं त्यांच्यासाठी खूप कठीण जातं. त्यामध्ये त्यांची नातसून स्मिता म्हणजेच गौरी महाजन सोबत त्यांचं पटत नसतं. तिला ते सतत टोमणे मारत असतात. मुंबईचं जीवन त्यांना आवडत नसल्यानं त्यांना लवकरात लवकर पुन्हा गावी जायचं असतं. गावी जाण्यासाठी ते निघायचा विचार करतात, पण त्याच दिवशी ते आकाशात भलं मोठं विमान पाहतात. हे विमान म्हणजे संत तुकारामांचं पुष्पक विमान असल्याची खात्री त्यांना पटते आणि या विमानात प्रवास करण्यासाठी ते नातवाकडे हट्ट करतात. आता तात्यांची स्वप्नपूर्ती होते का? विलास त्यांना पुष्पक विमानाची सैर घडवतो का? या प्रश्नांच्या उत्तरपूर्तीसाठी तुम्हाला सिनेमा बघायला लागेल आणि या सिनेमात तुमचा वेळ कारणी लावेल एवढं मात्र नक्की. पुष्पक विमान या सिनेमाची कथा चांगली असली तरी त्याची मांडणी नीट झाली नाहीये असं सिनेमा पाहताना अनेकदा जाणवतं. सिनेमाच्या एका कथेमध्ये अनेक उपकथा उगाचच टाकल्यासारख्या वाटतात. सिनेमाच्या मध्यांतरापर्यंत सिनेमामध्ये काहीच घडत नाही आणि मध्यांतरानंतर सिनेमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते, पण मध्यांतरानंतरचा सिनेमा उगाचच लांबवल्यासारखा वाटतो आणि म्हणूनच हा सिनेमा कंटाळवाणा सुद्धा होतो. पण कीर्तन वजा गाण्यांनी ही उणीव कुठेतरी भरून काढलीये असंही जाणवतं. हा सिनेमा खऱ्या अर्थानं बांधून ठेवलाय तो म्हणजे अभिनेते मोहन जोशी यांनी. त्यांच्या अभिनयाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. या सिनेमामध्ये मोहन जोशी यांना सुबोध भावेनं सुद्धा चांगली साथ दिलीय. अभिनेत्री गौरी महाजनचा हा पहिलाच सिनेमा असला तरी प्रत्येक दृश्यांमधला तिचा अभिनय अत्यंत चांगला झालाय. या सिनेमात अभिनेता सुयश झुंझुरकेनं सुद्धा फिरोजची भूमिका अगदी चांगल्या प्रकारे साकारलीय, पण तुकाराम महाराजांच्या भूमिकेत राहुल देशपांडे मात्र अजिबात भावत नाही. म्हणूनच पुष्पक विमान या सिनेमाला मी देतीये 2.5 स्टार्स. मला जायचंय मला बशी मला पुष्पक विमानात. तात्यांनी कधीच विमान पाहिलं नाही. विमान पाहिलं पण पुष्पक म्हणलं ना की तात्या एकदम येडा होतो. ए तुका बाबू विमान की तिकीट लो और बैठ जाओ विमान में. 18,000 एका से विमान का तिकीट लेने की औकादीच नाही ना अपनी विलास भाई. मी पुष्पक विमानात बसणारच. तात्यांच्याच नशिबात नाहीये विमान प्रवास, त्याला आपण तरी काय करणार? तात्याचा विमान प्रवास घडणार.